परिणिता सोशल फाउंडेशनच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील पहिली बिझनेस नेटवर्क मीटिंगचं आयोजन हे पनवेल शहरातील कश्यप हॉलमध्ये शनिवारी करण्यात आलं होतं. परिणिता फाउंडेशन ही संस्था महिला उद्योजकांना पुढे आणण्यासाठी तसंच त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. त्याअंतर्गत शहरातील कश्यप हॉलमध्ये परिणिता सोशल फाउंडेशनच्या वतीनं बिझनेस नेटवर्क मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. या मीटिंगमध्ये संस्थापिका साक्षी सागवेकर, रायगड टीम लीडर स्मिता जोशी, महाराष्ट्र कोअर टीम लीडर नंदिनी पंडित यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. ही गेल्या वर्षभरापासून उद्योजकांसाठी काम करणारी संस्था आहे. अनेक उद्योजिका या परिणिताशी जोडल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्ता परिणिताच्या जवळजवळ 17 ते 18 वेगवेगळ्या ठिकाणी परिणिता आहेत जोडल्या गेलेल्या. आता पुढच्या या 1-2 वर्षांमध्ये आमचं टार्गेट आहे की या सगळ्या परिणितांना एका छत्राखाली पुन्हा त्यांची एक मूठ बांधायची आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिणिता परिवार आम्ही याला म्हणतो आहे, हा परिणिता परिवार जो आहे तो उभा करायचा अशा पद्धतीनं आम्ही चाललेलो आहोत. माझं तुमच्या वाहिनीच्या वतीनं सगळ्या महिलांना आवाहन आहे की नुसत्या उद्योजिकाच नाही, उद्योजिका असतील, नोकरदार महिला असतील, गृहिणी असतील, तुम्ही स्वतःहून पुढं या आणि परिणिता परिवारामध्ये सहभागी व्हा, त्याचा एक भाग व्हा, जेणेकरून तुम्ही जो काही तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये जे काही तुम्ही व्यवसाय करत असाल, नोकरी करत असाल, त्याच्यातून 4 क्षण विरंगुळ्याचे पण मिळतील, काहीतरी शिकायला पण मिळेल आणि नवीन नवीन मैत्रिणी मिळतील. त्यामुळे नक्की परिणिता परिवार जॉईन करा असं आव्हान तुमच्या वाहिनीच्या वतीने करतो. आज या पदापुढे मुख्य म्हणजे अशासाठी आलेली आहे की एक वेगळी सामाजिक बांधिलकी. आज मी 32 वर्ष पंढरपूरला आहे. परिणिता सोशल फाउंडेशन या संस्थेमार्फत साक्षी सागवेकर आणि प्रशांत सागवेकर यांच्याबरोबर आज आम्ही पहिली पनवेलमध्ये रायगड जिल्ह्याची मीटिंग, रायगड जिल्हा अंतर्गत होणारी पहिली मीटिंग आम्ही पनवेलमध्ये घेतो. विषय असा आहे की ही परिणिता सोशल फाउंडेशन संस्था फक्त महिलांकरता आहे आणि मी एक स्वतः महिला असल्याने आणि महिला उद्योजक असल्याने 30 वर्ष मला कुठेतरी पहिल्यापासून असं होतं की ज्या महिला गरजू आहेत आणि ज्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवायला हवा, त्यांना त्यांचं पाठबळ हवं, यांच्यासाठी काहीतरी पुढे आणण्याकरताची जी तळमळ आहे त्याचा प्लॅटफॉर्म मला प्रशांत सागवेकर आणि साक्षी सागवेकर यांनी दिला, त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते. आणि त्यांनी मला रायगड जिल्ह्याची टीम लीडर म्हणून केलंय, पण खरं म्हणजे माझ्यासाठी ही खूप मोठी जबाबदारी आहे. आता हे आव्हान पेलायचं ठरवलंय. तुमच्या सगळ्यांची साथ मला नक्कीच मिळण्याची अपेक्षा आहे.